समोर येते। सोलापूरकरांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त काळे पाणी येते आणि आधीच सोलापूर शहरात 4 दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जातो, त्यामुळे पिण्यासाठीचं पाणी स्वच्छ नसल्यामुळे महापालिकेचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। भवानीपेठ परिसरात नागरिकांना गटारातील अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झालाय। या सगळ्यामुळे आता नागरिक संताप व्यक्त करतात आणि सोलापुरातील काही एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीवर पाहताय। सोलापूरकरांना पिण्यासाठी अस्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जातोय, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील आता उद्भवलेला आहे। आधी सोलापूर शहरामध्ये 4 दिवसातून एकदाच पाणी पुरवठा केला जातो आणि या दूषित पाण्याची काही दृश्य साम टीव्हीच्या हाती लागलेत। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीवर पाहताय। पिण्यासाठीचं पाणी स्वच्छ नसल्यामुळे महापालिकेचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। भवानीपेठ परिसरात नागरिकांना गटारातील अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय। परवा दिवशी तर येजच बेकार होता।